आणि चर्चा आहे ती माहीम मतदार संघाची आणि या माहीम मतदार संघातून सदा सरवणकर माघार घेणार का याची उत्सुकता आहे। मनसेने महायुती विरोधातले सगळे उमेदवार मागे घेतले तर निर्णय घेऊ असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय। दरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सरवणकर यांचं मुख्यमंत्री शिंदेंशी फोनवर याबाबत बोलणं झालंय। मनसे महायुती विरोधातले सगळे उमेदवार मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव सरवणकर यांनी शिंदेंना कळवलेला आहे। बॅकफूट हा निर्णय वैयक्तिक मला विचाराल तर मी पक्षहिताचा नेहमीच निर्णय घेत आलो आणि जर मनसेने सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील तर एका पदासाठी अडून राहणं, एका आमदारकीसाठी अडून राहणं हे संयुक्तिक होणार नाही। उद्दिष्ट हेच आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे हे आजही मी लिहून देतोय की मी अर्ज मागे घेणार नाही। माझ्याबरोबर माझे असंख्य कार्यकर्ते, मी तुमच्या इथे बसून मी मागे घेतो असं कुठे म्हणा जातं, मी माघार घेतो असं नाही म्हणा। पण ह्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही भावना आहेत ह्या मी तुमच्यापर्यंत कळवल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।